व्हिडिओ काय व्हिडिओ नाही नाही जे बोलायचं खरं बोलायला पाहिजे ना बोलायचं ते खरं बोलायचं व्हिडिओ काढून तुमचा मला काय व्हिडिओ काढून ऐका सर ऐका मी काय बोला सर काय म्हणतो आम्ही तर करतोय ना बघा ना तुमच्या समोर करतोय आम्ही तर 4 वाजता आलोय 5 ना तुम्हाला ऍडजस्ट करायला तुम्हाला आणि ऑफिशियल मेलची कॉपी द्या सगळी बोल ऑफिशियल मेलची कॉपी द्या ना तरी तुम्ही मुद्दा मुलगा हलणार नाही मित्रा तुला जे करायचं ते करू शकतो आम्ही एक पण मुलगा हलणार नाही तो नाही दादा ते बघा ओ भाऊ थांब जरा हो थांब जरा आम्ही तू मी तुम्हाला एवढं सांगतोय की ऑफिशियल मेलची कॉपी एक दाखवा ना आम्हाला अहो म्हणजे आम्हाला बोलता येईल तुम्ही मागत नाहीये डॉक्युमेंट मागवत नाहीये मी ऑफिशियली मागत नाहीये डॉक्युमेंट मला फक्त कॉपी दाखवा तुम्ही ऑफिशियली पाठवलं याचं बरं मला सांगा एक्झाम किती वाजता सुरू झाली एक्झाम कधी सुरू एक्झाम सुरू व्हायचं टायमिंग काय एक्झाम स्टार्ट व्हायचा टाइम काय मी सोपं सांगितलं तुम्हाला एक ऑफिशियल मेल करा तो मेल दाखवा ओ साहेब तुम्ही जाऊ दे तुम्ही सांगा ना रिपोर्टिंग टाइम 4 पर्यंत आम्ही 4 वाजता आलोय रिपोर्टिंग 3:30 आहे 3:30 आम्ही 4 वाजता एका सेकंदानं म्हणजे तुम्ही मुलांच्या शरीरासोबत खेळणार का 5 मिनिटं तुमचं इकडे तिकडे काय होणार आहे का तुम्ही सोडून पैदल धावत आलो मी 4 वाजता इथं पोहोचलो तुम्ही नियम आणि हे सगळं बरोबर आहे पण आता कंडिशन कशी आहे ना अशा वेळेला नियम पाळायचा हक्क तुमच्याकडे असतो मी ते काही नाही म्हणते ऍटलिस्ट तुम्ही रिपोर्ट करा त्याची दाखवा ना रिपोर्ट करायला सांग ऐक हा ठीक आहे तुम्ही रिपोर्ट करा त्याची मेल दाखवा मग आम्ही इथून जातो ठीक आहे ऐका तुम्ही सगळ्यांनी मी तुम्हाला कागद सेंड करतो ठीक आहे त्याच्यावर तुमचं हॉल तिकीट ठीक आहे तुमच्या हॉल तिकीटवर जे रोल नंबर आहे आणि तुमचं नाव आणि सिग्नेचर करा आणि त्याच्यावर लिहा की तुमचं काय प्रॉब्लेम पहिलं कोणीतरी सगळ्याचं एकच प्रॉब्लेम आहे ट्रॅफिक फुल जाम आहे ट्रॅफिक फुल जाम त्याच्यावर लिहा आम्ही हे करतो तुम्ही पण ऐका आम्ही हे करतो ऐका माझं तुम्ही एक मेल करा आम्ही हे सगळं करतो ठीक आहे पण आमच्या करेपर्यंत तुमचा पण मेलचा प्रूफ आला पाहिजे एवढं सोपं आहे तुम्ही मेल केलाय ना तर आम्हाला फक्त एक सॉफ्ट कॉपी दाखवा जे आहेत ना मागच्या वेळेस म्हणजे मागच्या शिफ्टचे जे लेट कॅन्डिडेट होते त्यांनी सुद्धा लिहून दिले ऐका ऐक ना तुमची ऑथॉरिटी कोण आहे त्यांना बोलू शकतात काही डिसिजन आता बोलून गेले त्यांनी ही एक्सेप्शन केस आहे अहो आता त्यांनी बोलून गेले येतात ना ते अहो त्यांनी तर येऊन गेले आता बोलायला किती जण सगळेजण ट्विट करा ट्विट करा हे अरुण काय होणार आहे.